केवळ समोर 14 जागांसाठी हे मतदान होईल। त्यामुळे रविवारी सायंकाळी येथील प्रचार थंडावलाय। रायगड मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांच्याशी बातचीत केली आहे आणि त्यांचे मुख्य कार्यकारी संपादक विनायकजी कांबळे यांनी। आता रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत जिथे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पुरस्कृत सुनील तटकरे हे उमेदवार आहेत आणि त्यांची रॅली महाड शहरामधून आता चाललेले आहेत। तटकरे साहेब आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। त्यांच्या मतदारसंघामध्ये काय ते लोकांसमोर घेऊन जाणार आहेत कार्य त्यासोबत आपण बोलणार। सर आपलं आधार न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। सर मतदारांसमोर आपण काय मुद्दे घेऊन जाणार आहात? विकासाचे मुद्दे घेऊन मतदारांच्या समोर मी त्या ठिकाणी जाणार आहे। याच्यामध्ये प्रामुख्याने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग, रेवर्स ते रेड्डी सागरी महामार्ग, कोकण रेल्वे, त्याच्या अनुत्तरीत असलेले अनेक प्रश्न, मोबाईलची कनेक्टिव्हिटी, रोजगार निर्मिती करणारा कारखाना आपल्या परिसरामध्ये निर्माण करणं, पण तो जरा एक केमिकल उत्पादन करणारा नसावा ही खबरदारी आम्ही घेणार आहोत। या कोकणाला निसर्गाने खूप मोठ्या प्रमाणावरती वरदान दिलेलं आहे, पण कोकणच्या भूमीमध्ये आम्हाला पर्यटनावरती आधारित रोजगाराची निर्मिती करण्यावरती मी जास्ती प्रमाणामध्ये भर ठेवणार आहे आणि मग कोकणात शैक्षणिक, सामाजिक, तुमच्या आरोग्यविषयक सुविधा जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होईल। पिण्याच्या पाण्याच्या योजना ह्यासुद्धा सर्वंकष पद्धतीने पूर्ण करण्याचा मानस आमचा पुढच्या कालावधीमध्ये राहील। तिकडे ज्या औद्योगिक मंत्री गीते होते त्यांच्या काळामध्ये काय उणेवा राहिल्या त्या तुम्ही भरून काढणार किंवा त्यांनी काय कार्य केले असं तुम्हाला वाटतंय? उणेवा राहिल्यात कशाला, काहीच काम केलेलं नाही। कामाचा जराही लवलेश या लोकसभा मतदारसंघात नाही। कुठलाही पैसे काम त्यांच्या हातून झालेलं नाही, कुठला रोजगाराचा प्रकल्प त्यांनी निर्माण करण्यामध्ये ते यशस्वी झालेले नाहीत। त्याच्यामुळे आत्ता आम्ही जे काही जातो ते विकासाच्या मुद्द्यावरती आणि त्यांची गेल्या 30 वर्षाची निष्क्रियता ही ठळकपणाने जनतेच्या समोर आम्ही नाही मांडत, जनता मांडते। सर मनसे आपल्यासोबत आल्यामुळे तुम्हाला काय वाटतं त्यांचा काही प्रभाव आपल्यावर पडू शकतो? हे काय, राजसाहेब ठाकरे यांनी मोदी आणि शाह यांच्या विरोधामध्ये भूमिका घेतलेली आहे, त्यामुळे त्यांनी स्पष्टपणाने आमच्या सोबत आल्या असं कुठेही नाही। या विद्यमान सरकारचं जे धोरण आहे या धोरणाच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी ते टीका टिप्पणी करत आहेत। आपण आता महाड शहरामध्ये आहे जिथे सुनील तटकरे यांची रॅली चाललेली आहे आणि त्यांच्यासमोर आहेत गीते जे शिवसेना BJP चे पुरस्कृत उमेदवार आहेत, ज्यांनी अवजड हे केंद्रामध्ये अवजड उद्योग हे मंत्रीपद सांभाळलेलं आहे आणि असा तगडा नेता समोर असतानासुद्धा सुनील तटकरे म्हणतात की त्यांनी फक्त मोदींच्या नावावर मागच्या वेळेला मतदान मागलं आणि हे केलेलं आहे। गेली 30-35 वर्ष शिवसेनेची सत्ता असतानासुद्धा कुठल्याही प्रकारे कोकणातला विकास झालेला नाही आणि तो मला घडवला आहे। आता नागरिक हुशार झालेले आहेत, ते आता त्यांना बळी पडणार नाहीत, मोदी असो या कोणी असो, ते ह्यावेळेला राष्ट्रवादीलाच मतदान देणार असं श्री सुनील तटकरे यांचं म्हणणं आहेत। त्यांच्यासोबत आपली काही कार्यकर्ते आहेत। साहेब आपण काय सांगाल ह्यावेळेला कोणाच्या बाजूने मतदान होणार किंवा का द्यायला पाहिजे? तटकरे साहेब 100% निवडून येतील अशी आशा आहे। पण जुने जे मंत्री होते तेही इकडचेच होते गीते, तर त्यांनी काय त्यांच्या काळात काही का मतदान तुम्ही यांना करणार? नाही, त्यांचं काही शून्य काम आहे, याच्यात काम शून्यच आहे ते। निश्चितपणे तटकरे साहेब खासदार होतील, गीते साहेब या ठिकाणी ज्या 30 वर्ष खासदार होते, परंतु या आपल्या रायगड जिल्ह्यासाठी आणि आमच्या महाड तालुक्यासाठी मुळात ज्या तरुणांसाठी कुठलीही त्यांनी योजना म्हणजे या मतदारसंघामध्ये आणले नाहीत, मोठा कुठलाही ज्या प्रकल्प त्यांनी या मतदारसंघामध्ये आणला नाही, ते निष्क्रिय खासदार ज्या ठरलेले आहेत ते अवजड, ते खरं तर अवजड मंत्री होते, पण तसा काही मोठा उद्योग त्यांनी महाड शहरामध्ये आणला आहे का नाही? 2 वेळा ते मंत्री होते आणि ते पण केंद्रात मंत्री होते आणि असं असताना देखील ते आपल्या विधानसभे आपल्या मतदारसंघासाठी कुठलाही हा मोठा प्रकल्प आणि तरुणांसाठी रोजगार ते उपलब्ध करू शकले नाहीत, त्याच्यामुळे त्यांचा पराभव हा या त्या निवडणुकीत आटळ आहे। मोदींचा जो प्रभाव आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या क्षेत्रात काही मोदींच्या प्रभावाने काय फरक पडेल यावेळेला? मोदींचा प्रभाव तो फक्त 2014 निवडणुकीमध्ये होता, त्यावेळी देखील त्यांनी अनेक आश्वासने दिली, पण त्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी ते म्हणजे पूर्णपणे ज्या पोल ठरले आणि त्याच्यामुळे त्यांनाही या निवडणुकीमध्ये जनता त्यांची जागा दाखवून देईल। अच्छा, स्थानिक मतदारांचं जे म्हणणं आहे की मोदींनी जी पूर्वी आश्वासनं दिली होती त्यांच्या नावावर लोकांनी विश्वास ठेवला होता, तो आता यावेळेला त्यांच्या कुठल्याही पार्टीवर स्थानिक मतदार विश्वास ठेवणार नाही। शहरामध्ये यांची तटकरे साहेबांची रॅली निघाली आहे आणि त्याला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे। दुपारची वेळ आहे, ऊनसुद्धा आहे, तरीसुद्धा लोकांचा चांगला प्रतिसाद दिसत आहे आणि
तटकरे साहेब आपल्यासोबत आहेत. आम्ही त्यांच्या रॅलीमध्ये सामील झालेले आहेत आणि चौकाचौकांमध्ये लोकांचा चांगला प्रतिसाद दिसत आहेत. त्याला मी एवढं संदेश देईन की गेल्या 30 वर्षाची निष्क्रिय कारकीर्द ओलांडत बाजूला सारत सक्रियतेच्या मुद्द्यावरती माझ्यासारख्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याला या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान करा. देशामध्ये परिवर्तन होत आहे, त्याची सुरुवात रायगडपासून सुरू करावी.